मित्रांनो, पाण्याची बचत करा, पाण्याची बचत करा म्हणून चाहो फोडला जातो, प्रचार प्रसार केला जातो जनतेसाठी. पण ही पहा, फुटलेल्या पाईपलाईनमुळे केवढे वॉटर लॉसेस होऊन राहिले, केवढे वॉटर लॉसेस होऊन राहिले. आणि अशा पाईपलाईन फुटण्याची अनेक प्रकारची कारणं आहेत. त्या कारणाचा बंदोबस्त का केला जात नाही हे संबंधित खात्यानं जाहीर करणं भाग आहे. ओ, जो तो उठतो खोटखाट करतो पाईपलाईन फुटते, काहीतरी कुणाचं तरी कंट्रोल आहे का या बाबतीत नाही म्हणत मी. रेग्युलर बातम्या येतात, रोडचं काम आहे फुटली पाईपलाईन, इकडचं काम आहे फुटली पाईपलाईन. अहो, हे थांबलं पाहिजे. असे किती वॉटर लॉसेस जनतेनं सहन करायचे. असो, मला वाटतं सरकारी यंत्रणा याची गंभीर नोंद घेईल अशी आशा करून सगळ्यांना प्रार्थना करतो की पुढील कठीण काळ पाहण्यासाठी आहे. बचत करा, बचत करा, बचत करा सर्वांनी आणि सर्व खात्यांनी. थँक्यू. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस सी बी, नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर अँड लाईफ मेंबर इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन. थँक्यू.